नमस्कार मित्रांनो आज आपल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये शासकीय योजनांची माहिती या संदर्भातले शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या शिबिराचे आयोजन न्यायाधीश मुख्य न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालयाचे श्री श्रीमती कुसुमकर मॅडम यांनी आयोजित केलेले हे शिबिर होते या शिबिरामध्ये कल्लूरच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी चलचित्रांचे सुद्धा प्रदर्शन लावलेले होते मित्रांनो या चित्राचे प्रदर्शन पाहून खरंच आपल्या सामाजिक दुनियाची आणि सामाजिक लोकांची खरोखर चित्र डोळ्यासमोर उभे राहते कारण आपला समाज काय करत आहे आणि कुठे जात आहे या गोष्टीची सगळी सगळी सत्यता या आपल्याला पुढील चित्रांमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक चित्राची माहिती घ्या हे चित्र विद्यार्थ्यांनी कसे काढले असतील त्या विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीचा आपल्याला अंदाज आला पाहिजे की एक विद्यार्थी सामाजिक जाणीवतेबद्दल किती जागरूक आहे तर मित्रांनो आपल्यालासुद्धा समाजाचं भान असलं पाहिजे आपण शिकलेले आहात आपण समाजासाठी काय करतो या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत पुढील चित्र आपण एक एक करून पाहू मित्रांनो आपल्या पुढील एक चित्र दिसत आहे गळफास गळफास हा शब्द सर्वांसाठी ओळखीचा आहे असा कोणीही नाही की ज्याला की गळफास नावाचा शब्द माहीत नाही तर गळफास करणारा हा माझा शेतकरी राजा आहे दुसरे तिसरे कोणी नसून जगाचा पोशिंदा आहे ज्याने आपल्या रक्ताचं डांबर आणि हाडाची खडी करून आपल्या लोकांसाठी अन्नधान्याचा रस्ता तयार केला आणि ते अन्नधान्य खाऊन आपल्या देशाची प्रगती झाली याच आपल्या पोशिंद्याला आपला समाज विसरत चाललेला आहे आणि माझ्या या राजावर गळफास घेण्याची का बारी येते ही गोष्ट आपल्या मनाला प्रश्न विचारणारी आहे मित्रांनो यामुळे या विद्यार्थ्याचंसुद्धा कौतुक करावं तेवढं खूपच कमी आहे खरंच या विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला तोड नाही मित्रांनो समोरचं चित्र आहे भोंदूबाबा काही लोकांना तर भोंदूबाबा म्हणजे हसू येत असेल पण मित्रांनो खऱ्या समाजाला कीड लावणारा गावच्या पातळीवरला माणूस म्हणजे भोंदूबाबा कारण ज्या माणसाला योग्य उपचार योग्य सल्ला भेटायचा असतो त्या सल्ल्यापासून वंचित ठेवणारा आणि त्या माणसाचं उद्ध्वस्त आयुष्य पूर्णपणे करणारा माणूस म्हणजे आपल्या आपल्यासमोरील चित्र तुम्हाला दिसत असेल मुख्या जीवांचे दुःख म्हणजे दुष्काळ मित्रांनो आपण तर दुष्काळासाठी या गावाहून त्या गावाला इथे नसेल तर तिथे तिथे नसेल तर इथे जाऊ शकतो पण मित्रांनो प्राण्यामध्ये आपण सर्वश्रेष्ठ ठिकाणी असल्यामुळे आपण मुख्य प्राण्यांचे दुःख ओळखून दुष्काळामध्ये मुख्य प्राण्यांसाठी होता होईल तेवढी मदत करणे गरजेचं आहे मित्रांनो बाजूचे चित्र दिसत असेल तुम्हाला गुटक्याचे मित्रांनो आपल्या समाजावर सर्वात मोठे संकट म्हणजे कर्करोग मुखाचा कर्करोग आणि त्याचं होण्याचं कारण म्हणजे गुटखा का। मित्रांनो अनेक गरीब परिवारातील लोक कॅन्सरच्या जबड्यात अडकून आपले जीवन आणि आपलं परिवार आणि आपले आयुष्यभराची कमाई त्या कॅन्सरच्या औषध उपचारामध्ये घालवतात आणि आपला स्वतःसोबतच आपल्या सर्व परिवारालासुद्धा वाऱ्यावर सोडतात तर मित्रांनो आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना मोठ्यांना थोरांना सांगा की या गुटक्यापासून दूर राहिलं पाहिजे लोक टी व्हीमध्ये वेगवेगळी ॲड करतात गुटक्यामध्ये केसर का दम खरंच सांगा मित्रांनो गुटक्यासारख्या विषारी पदार्थामध्ये केसर असू शकतं का केसर जर असेल तर एवढ्या स्वस्त रुपयामध्ये तुम्हाला कोणी केसर विकेल का विचार पुढील एक चित्र आहे मित्रांनो अर्ध्या पोटी राबणाऱ्या कुंब्यावर देवा तुझी फार माया असू दे काळ्या भुईच्या पोटातून धन आता मिळू दे येऊ दे रे देवा आता येऊ दे सरीवर सरी येऊ दे हे कविता मित्रांनो फक्त माझ्या बळीराजासाठी मी तुमच्यासमोर बोलत आहे याच्या बाजूचे जे चित्र दिसत आहे तुम्हाला एक बैल आहे आणि तो त्याच्या मनातील व्यथा मांडत आहे कुठे शोधू चारा कुठे शोधू पाणी मित्रांनो प्राण्यामध्ये आपण सर्व श्रेष्ठ ठिकाणी असल्यामुळे फक्त आपणच या प्राण्यांचा विचार करू शकतो मित्रांनो प्राण्यांच्या फक्त एकच गरजा आहेत अन्न आणि चारा कोणताही प्राणी निवाऱ्यासाठी भांडत नाही मित्रांनो कमीत कमी आपण सर्वश्रेष्ठ प्राणी असल्यामुळे आपण मुख्या प्राण्यावर दया केली पाहिजे त्यांच्यासाठी दुष्काळामध्ये पाणी चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडून आता त्याच्या खालचं चित्र आहे अंधश्रद्धा मित्रांनो अंधश्रद्धा हा विषय इतका गंभीर आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो काही लोक अंधश्रद्धेच्या नादामध्ये आपला आरोग्य धोक्यात घालतात काही लोक दवाखान्यात येण्याच्या ऐवजी हे लोक बाबाकडे जातात अंधश्रद्धा करतात मित्रांनो मी काही लोक बघितलेले आहेत गुप्तधन शोधण्यासाठी पाच किलोचे त्यांना मांडूळ पाहिजे होतं अठरा नाक्याचे कासो पाहिजे होते आणि हे मांडूळ आणि कासो घेऊन हे गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो कित्येक तुम्ही बातम्या पेपरमध्ये सुद्धा वाचला असताल गुप्तधनाच्या शोधामध्ये नरबळी दिला मित्रांनो अगर माणसाचा जर बळी देऊन जर धन भेटत असेल तर लोकांनी रात्र दिवस लोकांचे ग गळे कापले असते मित्रांनो लोकांच्या लक्षात काय येत नसेल आता नोटबंदी झाली हा नोटबंदी झाली धन आता धनासाठी हे लोक मांडू नरबळी याचा उपयोग करतात मग मला सांगा नोटबंदी झाली मग यांना जर धन भेटलं जुन्या नोटेत भेटलं तर हे काय करणार का तिथं नवीच न नवीनच नोटा छापून ठेवलेल्या आहेत याचा विचार का करत नाहीत हे लोक आपल्या समोरील चित्र आहे स्त्री भ्रूण हत्या मित्रांनो या स्त्री भ्रूणहत्येने तर या जगामध्ये भारतामध्ये धुमाकूळ माजून टाकलेला आहे मला सांगा सर्वांना आई पाहिजे बायको पाहिजे बहीण पाहिजे मामी पाहिजे आत्या पाहिजे पण मुलगी का नको का नको मुलगी आणि तुम्ही या नादामध्ये मुलींची स्त्री भ्रूण हत्या करतात ही सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो जुन्या रूढी परंपरा तुम्ही बघितल्या असत्याल सतीची चाल विधवा मुंडन ह्या अशा अनेक वाईट रीती चालीरीती ह्या फक्त स्त्रियांनाच लागू होत्या स्त्रियांनाच शिक्षणाचा अधिकार नव्हता हो का पूर्वीपासून स्त्रियावर अन्याय होत आलेला आहे पण आता तुम्ही बघता संविधानामुळे स्त्रियांनासुद्धा समान हक्क भेटलेले आहेत आणि स्त्रिया आज आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्यासमोर आपल्यासोबत आपल्या पुढेही गेलेल्या आहेत काही स्त्रिया मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या घरची स्त्री मजबूत ते परिवार मजबूत ज्या घरची स्त्री सुशिक्षित ते परिवार सुशिक्षित ह्या जी गोष्टी आहेत या गोष्टी सर्वांना माहीत असून फक्त त्यांना स्वतःच्या पोटी मुलगी आलेली जमत नाही एक मन आहे बघा मि मित्रांनो शिवाजी जन्मावा शेजारच्या घरी अशी एक गोष्ट आहे मित्रांनो पुढील चित्रात दिसत असेल स्त्रियावरील अत्याचार या समाजामध्ये पाठीचा कणा असलेली स्त्री आणि आपण त्या स्त्रियाबद्दल अविचार ठेवतात मनात यामुळे आपल्या स्त्रीवर होणारे हे अत्याचार आपण थांबवायला पाहिजेत मित्रांनो एक लक्षात ठेवा रस्त्याने रात्री बेरात्री जाणारी महिला ही आपली आई असू शकते बहीण असू शकते तिच्याकडे चांगल्या नजरेनं पाहणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो त्यामुळे परस्त्री मातेस मित्रांनो तुम्हाला समोरचं चित्र दिसत आहे बाल गुन्हेगार बाल गुन्हेगार म्हणजे कोण अठरा वर्षाच्या खालील गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला किंवा मुलाला आपण बाल गुन्हेगार असे संबोधित करतो तर मित्रांनो हे बाल गुन्हेगार का होतात यामागचं कारण आहे शिक्षणाचा अभाव नोकरीचा अभाव बेरोजगारीची वाढ ज्या आईवडिलांना एक टाईमची रोजीरोटी पूर्ण करण्यासाठी पैसे भेटत नाहीत किंवा रोजगार भेटत नाही ते आईवडील त्या मुलाला शिक्षण देऊ शकत नाहीत आणि जरी त्यांनी शिक्षण दिलं तर ते एखाद्या साध्या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्या त्याच्यामध्ये लक्ष न देता संगत गुणाने हे लोक हे लोक चुकीच्या मार्गाने जातात आणि या वयामध्ये त्यांनी शिकून मोठं होण्यापेक्षा ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात ह्या गोष्टी समाजासाठी खरंच खूप घातक आहेत समोरचं चित्र तुम्हाला दिसत असेल मित्रांनो बालकामगार बालकामगार म्हणजे काय आहे समाजाला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे मित्रांनो बालकामगार कोण असतं गोरगरिबांचे मुलं शाळा न शिकता आली म्हणून ते रोजंदारीने कामाला जातात या बालकामगारामध्ये कोण्या मंत्र्याचा कोण्या अधिकाऱ्याचा कोणी नोकरदाराचा एकही मुलगा तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो ज्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे त्या घरचे जिम्मेदारी या छोट्या छोट्या खांद्यावर येते मित्रांनो असं नाही की सर्वच लोक वाईट मार्गाने बालकामगार ठेवतात काही लोक त्या घरची परिस्थिती बघून आईवडिलांची परिस्थिती काम न करण्याची क्षमता ह्या गोष्टी सर्व खरंच दुखत आहेत मित्रांनो आजच्या घडीला आपल्याला बालविरोधी कामगार कायदा जर निर्माण करावा लागत असेल तर याला पूर्णच जिम्मेदार आहेत कारण जर आपण त्या परिवाराला त्याच्या आईवडिलाला जर रोजगार देत नसताल आणि जर बेरोजगारी वाढत असेल तर त्या घरचा एक छोटासा व्यक्ती किंवा छोटासा बालक शाळा शिकणे खेळणे बागडणे या गोष्टी करण्यापेक्षा त्याला मोलमजुरीला जावं लागतं मित्रांनो आत्ता खूप जुनी गोष्ट नाही दिवाळीचीच गोष्ट आहे दिवाळी ऐन दिवाळीमध्ये सोयाबीनचं सीजन चालू होतं काढणीचं तर मित्रांनो मी गावामध्ये बघत होतो सात वर्षे दहा वर्षे बारा वर्ष या वयाचे लोक मुलं सोयाबीन काढण्यासाठी जात होते एका मुलाला विचारलं बाळा तू सोयाबीन काढायला का जात आहेस दिवाळीच्या फटाक्या वगैरे तुला वाजवायच्या नाहीत की साहेब म्हणला खायला भाकर नाही दिवाळीच्या फटाक्या वाजवून काय करू तर मित्रांनो खरंच मला वाईट वाटलं की मी माझ्या लेकराला दोन तीन कलरच्या फुलबाज्या घेऊन दिल्या असं मला कळकळून आलं की आपण कोणत्या समाजात राहत आहे आपला जर भाऊ आपला समाजातला एक जर व्यक्ती एक सण जर साजरा करू शकत नाही तर आपण माणूस म्हणून घ्यायला काही ए अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो तर इथून पुढे सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो जर तुमची परिस्थिती जर हालाकीची नसेल चांगली परिस्थिती असेल तर तुमच्या आजूबाजूला बालकामगार जर दिसतील तर खरंच त्याच्या परिवाराला एकदा भेट द्या त्याच्या घरची परिस्थिती ओळखा आणि त्याला तुमच्यातर्फे जेवढी मदत होईल तेवढी मदत करा मित्रांनो खरंच एक मूल देवाघरचं फूल असं आपण संबंध संबोधत असतात पण तेच फूल सर्व आपले आनंद इच्छा अपेक्षा सोडून जर मिस्तरीच्या हाताखाली हॉटेलामध्ये गॅरेज लाईनला कापड दुकानामध्ये घड्या घालण्यासाठी अशा अनेक ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल मित्रांनो खरंच ते परिस्थितीचे गुलाम आहेत तर होता होईल तेवढं त्यांना मदत करा मित्रांनो एवढीच हात जोडून विनंती आहे मित्रांनो आपल्यासमोर पुढील चित्र आहे मित्रांनो बालविवाह बालविवाह हा पूर्वीची परंपरा होती पण आजच्या एकविसाव्या सुद्धा मी काही ठिकाणी अठरा वर्षापेक्षा कमी बालविवाह होताना पाहिलेले आहेत मित्रांनो ज्या मुलीची ज्या मुलाची शारीरिक मानसिक परिपक्वताच नसते त्यांना तुम्ही लग्नाच्या बेड्यात अडकवून त्यांचं आयुष्य बर्बाद करत आहेत मित्रांनो त्या स्त्रीला अनेक वैद्यकीय अडचणीला सामोरे जात जावं लागत आहे आणि अशा गोष्टी सुद्धा सासरवाडीच्या लोक तिच्यावर संसाराची जिम्मेदारी देत आहेत त्या लहान कोवळ्या मुलीला काय समजणार आहे मित्रांनो आणि त्या भोळ्या मुलालासुद्धा काय कळणार आहे तर माझी अशी आपणास एक विनंती आहे आपल्या आजूबाजूला बालविवाह होत असतील तर ते थांबवा पुढील चित्र आहे मित्रांनो साक्षरता अभियान पडे सो पडे आणि दुसरं त्याच्या बाजूला चित्र आहे कोरोनाचं तर मित्रांनो कोरोनाबद्दल मी थोडक्यात सांगतो कोरोना हा जगावर एक मोठं संकट आलेलं होतं ते आपल्यासाठी नवीन होतं त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा आपल्याला बोध घेता आला आणि अनेक वाईट गोष्टीचासुद्धा अनुभव आलेला आहे मित्रांनो या गोष्टी आपण माणूस या नात्याने या गोष्टीला आपण चांगल्या प्रकारे हँडल केलेला आहे यामुळं सर्व जगाचे सर्व लोकांचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पोलीस लोकांचे सर्व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आता मित्रांनो तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे साक्षरता अभियान आज आपल्या देशामध्ये साक्षर होणे म्हणजे काय हेच गोष्ट लोकांना माहीत नाही शाळा शिकली म्हणजे साक्षर झालो असे नव्हे मित्रांनो शिक्षणाचा अर्थच आहे सारासार विचार करण्याची क्षमता म्हणजे शिक्षण सारासार म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट जर वाचलीत किंवा पाहिलीत तर ती गोष्ट तुमच्या बुद्धीवर पडताळून बघा की ही गोष्ट खरीच आहे का खोटी आहे आणि मित्रांनो आज तुम्ही स माझा पुढील व्हिडिओ येईल तुम्हाला लोक राजकीय लोक वेगवेगळ्या पार्ट्याचे लोक वेगवेगळ्या पक्षाचे लोक तो आपल्या पक्षाचा प्रसार आणि प्रचार करतात पण मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या फक्त तुम्ही गावामध्ये खेड्यामध्ये सर्वे करा तुम्ही कमी शिकलेल्या लोकांना विचारा तुम्हाला अजून सांगतो ई व्ही एम म्हणजे काय ह्याच गोष्टी लोकांना क्लिअर नाहीत मतदान कुणासमोर करायचं आहे का करायचं आहे आपल्या मताची किंमत काय आहे आपण मत दिल्याच्या नंतर काय होतं ह्याच गोष्टी मान्य माहीत नाहीत मित्रांनो तर या गोष्टी जाणून घेण्यासाठी शिक्षण परिपक्व असणे खरंच गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो मला आपल्यासमोर एवढंच मांडायचं होतं की छोट्याशा विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धीचा विचार करून या चित्रकलेतून सामाजिक उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला एकच विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला असेच सामाजिक ज्ञानाबद्दल आहाराबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील लांब म्हणजे मोठे व्हिडिओ असतील तरी पण प्रत्येक एक एक सेकंदाचा विचार करून समाजहितासाठी हे बनवलेले व्हिडिओ आहेत सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो धन्यवाद